हॅलो फ्रेंड्स मित्रांनो आज आपण नव्या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या ब्रिज कोर्समधील ऍक्टिव्हिटी ट्वेंटी बघणार आहोत लर्निंग आउटकम्स आर कम्पिटन्सी स्टेटमेंट्स आयडेंटिफाय द डिटेल्स मित्रांनो आपल्याला नव्या वर्गाच्या इंग्लिश विषयाच्या टू पॉईंट फाईव्ह अप्ले या पाठामध्ये दिलेले नाटक वाचायचे आहे समजावून घ्यायचे आहे व त्यानंतर पेज नंबर त्रेसष्ट वर दिलेला ब्लेम गेम फ्लो चार्ट पूर्ण करायचा आहे त्या चार्टमध्ये कुणी कुणाला दोषी ठरवले व कोणत्या कारणामुळे दोषी ठरविले हे आपणास लिहायचे आहे म्हणून आपणास हे नाटक काळजीपूर्वक ऐकायचे आहे चला तर मग सुरुवात करूया नाटकाच्या सुरुवातीचे दृश्य कसे आहे ते बघूया राजाचा दरबार आहे दरबारामध्ये सर्वजण राजाच्या येण्याची किंवा राजाच्या आगमनाची वाट बघत आहेत मंचाच्या उजव्या बाजूला दोन शिपाई उभे आहेत पहिला शिपाई दुसऱ्या शिपायासोबत चर्चा करतोय फर्स्ट गार्ड सेज बी अलर्ट द किंग इज अबाउट टू अरायू पहिला शिपाई म्हणतोय राजे साहेबांचे आगमन होणार आहे महाराज आता येणार आहेत सेकंड गार्ड सेज हु वॉन्ट्स टू बी अलर्ट लाइफ सिम लाईक अ लॉग स्लीप इन दिस लँड आय एम एट इज ऑल डे दो आय एम अ गार्ड दुसरा पहारेकरी म्हणतोय आपले आयुष्य म्हणजे या भूमीतील एक लांब लजक झोप असे झाले आहे मी जरी पहारेकरी आहे तरी माझा संपूर्ण दिवस अगदी सहजतेने जातोय फर्स्ट गार्ड सेज हाऊ बोरिंग आय वंडर ई सम इंटरेस्टिंग ड्रामा विन अनफोल्ड एट द कोर टुडे इट वुड एन लाईव्ह द ऍटमॉस्फियर पहिला पहारीकरी म्हणतोय किती कंटाळवाने झाले आहे आज दरबारामध्ये काहीतरी मजेदार बाब मजेदार घटना घडली तर चांगले होईल थोडे वातावरण चैतन्यशील होईल सेकंड गार्ड सेज आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन दुसरा पहारिके म्हणतोय आज जर दरबारात काही घडलेच नाही तर बरे होईल फर्स्ट गार्ड सेज हॉल्ट यू आर अ स्ट्रेंजर गिव्ह युअर आयडेंटिटी पहिला पहारेकरी येणाऱ्या एका शिष्याकडे पाहत त्याला म्हणतोय थांबा तुम्ही नवीन आहात अनोळखी दिसता आहात डिसिपल सेज यू आर राईट आय एम अ व्हिजिटर हियर अ डिसिपल ऑफ द वॉईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाइज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम तो शिष्य उत्तर देतोय तुमचे म्हणणे बरोबर आहे मी इथे भेट देण्यासाठी आलेलो आहे मी तुमच्या राज्याच्या पूर्वेला असलेल्या घनघोर नामक अरण्यामध्ये राहत असलेल्या हुशार शहाण्या गुरुंचा शिष्य आहे त्यांचा चेला आहे फर्स्ट गार्ड सेज व्हॉट ब्रिंग यू हियर पहिला पहारेकरी विचारतोय तो इथे कशासाठी आला आहे कसा काय आला आहे डिसिपल्स सेज डिसिपल सेज आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ नगरी अँड ग्रेट किंग चौपट आय एम स्पेशली इम्प्रेस बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड एट द सेम प्राइस नो कॉम्प्लिकेशन्स शिष्य म्हणतोय मी तुमच्या अंधेरनगरी राज्याबद्दल व चौपट राजांबद्दल विलक्षण गोष्टी ऐकलेल्या आहेत विशेष करून तुमच्या बाजारामध्ये प्रत्येक वस्तूच्या किमती एकसारख्या आहेत या बाबीमुळे मी खूप प्रभावित झालेलो आहे कुणाची कुठलीच काहीच तक्रार नाही फर्स्ट गार्ड सेज यू हॅव हर्ड राईट इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेलिकेटेड स्वीट फॉर द सेम प्राईज ॲज अँड इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स टका भाजी टका खाजा आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट इट मेक मी इझी पहिला पहारेकरी सांगतोय की तू अगदी बरोबर ऐकलेले आहे आमच्या राज्यामध्ये अगदी सर्वोत्तम मिठाई व भाजीपाला यांचे दर एकसारखेच आहे मग तुम्ही एक शेर भाजीपाला विकत घ्या किंवा एक शेर मिठाई दोन्हीसाठी सारखेच पैसे द्यावे लागतील मला याचा आनंद आहे

म्हणून मी आज दरबारामध्ये हजर होऊन पराक्रमी चौपट राजांना मुजरा करावा म्हणतोय सेकंड गार्ड सेज यू मे स्टँड देअर विथ दोज पीपल हू आर इन क्यू दुसरा पहारेकरी म्हणतोय या बाजूच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या लोकांसोबत तू त्या ठिकाणी थांबू शकतो उभा राहू शकतो स्टेजच्या मागील बाजूने आवाज येतोय ऐका हो ऐका होशियार राजा दिराज आदरणीय अतिशय दयाळू या राज्याचे अतिशय विद्वान चौपट राजे येत आहेत हो राजांसाठी मार्ग मोकळा करा राजांना वाकून मुजरा करा बिगुल व ढोलच्या निनादामध्ये राजांचे आगमन होते राजे सिंहासनावर विराजमान होतात सेज लेट द कोर्ट बिगिन राजा आज्ञा करतात की दरबाराचे कामकाज सुरू करा फोर्थ गार्ड मेसेजर द फर्स्ट कंप्लेंट चौथा पहारेदार पुकारा करतोय की पहिला तक्रारदार हाजीर हो एक चोर घाईघाईने गाए समोर येतो व जोरजोरात विनवणी करतोय तीप सेज जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग आय बेक फॉर जस्टिस चोर विनवणी करतोय न्याय महाराज न्याय मी न्यायाची भीक मागतोय महाराज किंग सेज And what is your complaint, Raja Mantai? ki tujhi takrar Thief says, in this great land of Andher my friend, and I have been truly hard-working, honest thieves. All these years, we have been true to our profession. And what is our reward? Last night, with great efforts, we made a hole in the wall of a merchant's house. When all his family were away, my friend peered through the hole into the house. When suddenly the wall collapsed, and and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O oh, King, it's a merchant's fault for living in a house with such weak walls. चोर राजाला सांगतोय की हे महाराज अंधेर नगरीच्या या राज्यामध्ये मी व माझा मित्र खरोखर अथक परिश्रम करणारे प्रामाणिक चोर आहोत संपूर्ण वर्षभर आम्ही आमच्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत आणि या प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला बक्षीस म्हणून काय मिळाले बघा कालच्या रात्री अथक परिश्रम करून आम्ही जेव्हा एका व्यापाऱ्याचे कुटुंब घरी नव्हते तेव्हा त्या व्यापाऱ्याचे घराचे भिंतीला छिद्र पाडले माझ्या मित्राने त्या छिद्रातून घरात डुकावून पाहिले तेवढ्यात ती भिंत कोसळली महाराज आणि आणि माझा मित्र तात्काळ मरण पावला मरण पावला महाराज मी माझा एकुलता एक मित्र व माझ्या धंद्यातील माझा सोबती गमावला आहे त्यामध्ये सरळ सरळ त्या व्यापाऱ्याची चूक आहे महाराज इतक्या अशक्त विटांनी बनविलेल्या घरामध्ये तो व्यापारी राहत होता ही त्याची चूक आहे महाराज किंग ऑर्डर फेश द मर्चंट ऍट वन्स अ लाईफ फॉर लाईफ द मर्चंट मज बी हँग राजांनी आज्ञा केली त्या व्यापाराला तात्काळ पकडून आणा एका जीवाच्या मोबदल्यामध्ये जीव त्या व्यापाराला फाशी दिलीच पाहिजे तिसरा पहारेकरी त्या व्यापाऱ्याच्या शोधात गेला व त्याने त्या ते व्यापाऱ्याला पकडून राजासमोर हजर केले राजासमोर नम्र वाकून तो व्यापारी म्हणतोय मर्चंट सेज मर्सी ओ नोबल किंग आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल प्रोफेशनल्स इट इज ओनली माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिक क्लेअर हू केअरलेसली बिल्ट सच ए विक वॉल व्यापारी राजाला सांगतोय दया महाराज दया अशा या निर्णय धंदेवाईक चोरांना मारण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता कुठलाही उद्देश नव्हता महाराज माझ्या घराची भिंत कोसळली यामध्ये माझा कुठलाही दोष नाही मी नुकतेच घराचे बांधकाम केले आहे हा सगळा त्या गवंड्यांचा माझ्या घराचे बांधकाम करणाऱ्याचा दोष आहे ज्याने अशा कुमकुवत भिंती बांधल्या आहेत किंग्स सेज ब्रिंग द केअरलेस ब्रिक लेयर इमिडिएटली ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट राजांनी आज्ञा केली की त्या निष्काळजी गवंड्याला तात्काळ हजर करा त्याला त्याच्या चुकीसाठी शिक्षा दिलीच पाहिजे त्याला फासावर लटकवले गेलेच पाहिजे दुसऱ्या पहारेकर्यांनी त्या गवंड्याला पकडून आणून राजदरबारामध्ये हजर केले ब्रिक्लेअर सेज ओ मोस्ट किंग लॉर्ड अँड किंग हॅव मर्स आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज I agree that I built the wall which collapsed and killed a man, but it was not due to my carelessness. The mortar which I used to lay the brisk was very poor quality. There was too much of water mixed in it. It is entirely the mortar maker's fault. Darbarat Hazar Kilanantar Gavandi Rajala Vinoni Kurtoi Hey Maharaj. माझ्यावर दया करा मला फासावर लटकवू नका मी बांधलेली भिंत कोसळली व त्यामध्ये एका मनुष्याचा मृत्यू झाला हे मला मान्य आहे पण हे माझ्या निष्काळजीपणामुळे झाले नाही मी या भिंती बांधण्यासाठी जो चुना वापरला आहे तो अतिशय कमी गुणवत्तेचा होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिसळलेले होते ती संपूर्णपणे त्या चुना तयार करणाऱ्याची चूक आहे किंग सेज समऑन द मॉर्टर मेकर ऍट वन्स ही मस्ट पे हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस राजांनी आज्ञा केली तात्काळ त्या चुना तयार करणाऱ्याला बोलवा त्याच्या अविचारीपणाबद्दलची किंमत त्याला चुकवावीच लागेल दुसरा पहारेकरी पटकन गेला व त्या चुना तयार करणाऱ्याला सोबत घेऊन घाईघाईने दरबारात हजर झाला व त्या चुना बनवणाऱ्याला दरबारात हजर केले गेले मॉर्टर मेकर सेज फरगिव मी ओ मर्सिफुल किंग प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ आय हॅव अ वाईफ अँड टू यंग चिल्ड्रेन हू विल लुक आफ्टर दॅम चुना तयार करणाऱ्याने राजाला विनवणी केली की हे दयाळू महाराज माझ्यावर दया करा कृपा करून मला फासावर लटकवू नका मला एक पत्नी व दोन लहान लहान मुले आहेत त्यांची काळजी कोण घेणार किंग सैज युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट लाईफ यु मस्ट पे विथ युअर लाईफ राजा म्हणाला तुझ्या निष्काळजीपणाची किंमत तुझे जीवन आहे

फॉर मेकिंग सच अ युजलेस स्पॉट चुना बनविणारा महाराजांना विनवणी करतोय हे महाराज यामध्ये मी दोषी नाही चुन्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मी जे भांडे वापरतोय ते भांडे त्या भांड्याचे तोंड गरजेपेक्षा मोठे आहे त्यामुळे त्या, त्या चुन्याच्या मिश्रणामध्ये शिल्लक पाणी पडले यामध्ये मी काहीच करू शकत नाही हा सर्व त्या कुंभाराचा मूर्खपणा आहे यामध्ये त्या कुंभाराची चूक आहे ज्याने असे निरुपयोगी भांडे तयार केले आहे किंग ऑर्डर्ड लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर एट वन्स ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट राजाने आज्ञा केली की त्या कुंभाराला तात्काळ दरबारामध्ये हजर करा असे निरुपयोगी भांडे तयार केल्याबद्दल त्याला फासावर लटकवले गेलेच पाहिजे चौथा पहारेकरी पटकन गेला व त्या कुंभाराला सोबत घेऊन दरबारामध्ये हजर झाला पॉटर सेज युअर मॅजेस्टी शो मर्सी टू धीस हंबल पॉटर I agree that the pot I made and sold to the mortar maker was a defective one, but I was not guilty. As I was molding that pot, I heard the sweet, delicate twinkling of an anklet. It was a moneylender's daughter. She distracted me just as I was shaping the mouth and it became too wide. कुंभाराजाला सांगतोय की हे महाराज माझ्यावर दया करा मी ते भांडे तयार केले हे मला मान्य आहे व ते दोष असलेले भांडे ह्या चुना तयार करणाऱ्याला मी विकले पण यामध्ये मी अपराधी नाही त्यात माझा काहीही दोष नाही जेव्हा या भांड्याला आकार देत होतो तेव्हा मी मधुर पैजनांचा आवाज ऐकला ती साहूकाराची मुलगी होती ती बाहेरून जात होती तिच्या त्या पैजनांच्या आवाजाने मला विचलित केले त्यामुळे मी त्या भांड्याच्या तोंडाला विशिष्ट आकार देऊ शकलो नाही त्यामुळे माझे चित्त विचलित झाल्यामुळे त्या भांड्याच्या तोंडाचा आकार मोठा झाला किंग ऑर्डर्ड ब्रिंग द मनी लेंडर्स डॉट हर हिअर धिस व्हेरी इन्स्टंट शी बस बी सेंड टू द गॅलोअर फॉर डिस्टर्बिंग धिस पुअर पॉटर एट वर्क राजाने आज्ञा केली तात्काळ त्या सावकाराच्या मुलीला दरबारामध्ये हजर करा या गरीब कुंभाराला त्याचे कामात वेत्य आणल्याबद्दल तिला फासावर लटकवले गेलेच पाहिजे शिपायाने पहारेदाराने लगेच साहूकार व त्याची मुलगी दरबारामध्ये हजर केली मनी लेंडर सेज ओ जस्ट किंग स्पेअर माय डॉटर शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे साहूकार राजाला विनवणी करतोय की हे महाराज माझ्या मुलीला वाचवा ती माझी एकुलती एक मुलगी असून येणाऱ्या सोमवारला तिचे लग्न आहे Daughter says, Oh, do not fret, father. The king will not hang me. Your most esteemed highness, I rarely step outside the threshold of my house. But as my father says, I am to be married next week and my jewelry is not ready. I had to go to the goldsmith's shop to urge him to work faster. and hand over my ornaments on time. The पॉटर्स shop is on the way. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered my ornaments on time, I would not have been forced to go past the potter's shop. शॉप साहूकाराची मुलगी आपल्या वडिलांना उद्देशून म्हणते की बाबा तुम्ही घाबरू नका महाराज मला फाशी देणार नाहीत हे आदरणीय महाराज मी फार कमी माझ्या घराच्या बाहेर पडते पण जसे माझ्या वडिलांनी सांगितले त्याप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये माझे लग्न आहे आणि दागदागिने अजूनपर्यंत तयार नाहीत माझे दागिने लवकर तयार करून मला द्यावेत त्याची आठवण करून देण्यासाठी मी सोनाराकडे जात असायची मी ज्या रस्त्याने सोनाराकडे जायची त्या रस्त्यावर कुंभाराची दुकान आहे मी यात काय करू शकते यामध्ये सर्व दोष हा सोनाराचा आहे त्याने माझे दागिने वेळेत तयार करून दिले असते तर मला त्या रस्त्यानी त्या रस्त्यानी तिकडे जायचे काम पडले नसते ते मला वेळेत दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानासमोरून जायचे काम पडले नसते किंग सेज द गोल्ड स्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँग राजाने आज्ञा केली मग लगेच सोनाराला पकडून आणा थोडाही विलंब न करता त्याला फासावर लटकवले गेलेच पाहिजे दुसऱ्या भागामध्ये लगेच पहारेखरी सोनाराला घेऊन दरबारामध्ये हजर झालेत गोल्डस्मिथ सेज ओ नोबल किंग आय बेक फॉर यू हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्ड सेंटेन्स आय वॉज रिअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर यू कमांडेड मी टू सेट अ साइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे सो देअर हॅज बीन डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्टन मी स्पेअर मी लाईफ आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेस एस ऑर्डर्स सोनार उत्तर देतोय हे थोर महाराज मी तुमच्या समोर माझ्या आयुष्याची भीक मागतोय तुम्ही माझ्याबद्दल कसे काय इतके कठोर शब्द वापरत आहात मी तुम्ही पाठवलेल्या पत्रानुसार तुमच्या आज्ञेचे पालन करतो आहे तुम्ही माझे इतर कामे बाजूला ठेवून महाराणींच्या वाढदिवसाअगोदर त्यांच्यासाठी दागिने बनवायला सांगितले आहेत त्यामुळे या स्त्रीचे दागिने बनवण्यासाठी विलंब होतोय महाराज मला क्षमा करा माझे आयुष्य वाचवा मी फक्त तुमच्या आज्ञेचे पालन करतो आहे किंग सेज नॉट अनदर वर्ड युअर एक्सक्यूज डू नॉट होल्ड गुड टेक द गोल्ड स्मिथ अवे टू द गॅलॉर अँड हँग हिम ॲट वन्स राजाने आज्ञा दिली एक शब्दही बोलू नको तुझी कुठलीही कारणे चालणार नाहीत या सोनाराला फासाकडे न्या व त्याला फासावर चढवा गोल्ड स्मिथ सेज हॅव मर्सी ओ जनरस किंग आय फेल ऍट दाय फिट प्लीज फरग्यू मी जस्ट वन्स दिस टाईम लेट मी लिव्ह आय हॅव सोनार गयावया करतोय दया करा हे उदार महाराज मी तुमच्या पाया पडतोय कृपा करून मला क्षमा करा फक्त एकदा एक, एक वेळ मला जिवंत राहू द्या मला किंग्स सेज नन ऑफ दिस मोअर टेक हिम अवे ॲट वन्स लेट हिम हँग टू डेथ राजाज्ञा झाली तुला तुझे काहीही मला आता तुझे काहीही ऐकायचे नाही याला लगेच घेऊन जा याला मरेपर्यंत फासावर लटकवा दोन पहारेकरांनी सोनाराला फरफटत नेले दरबारी लोक व इतर एकमेकांसोबत कुजबुजू लागले काही वेळाने सोनार पहारीकरी व जल्लाद जो फासावर लटकवणारा असतो ते सर्व राजासमोर आलेत किंग्स एज वॉट वाय हॅव यू नॉट कॅरीड आऊट माय ऑर्डर्स हँग द गोल्ड स्मिथ ऍट धिस मोमेंट और एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट राजाला राग आला राजा, राजा रागाने रागा म्हणाला तुम्हाला माझी आज्ञा पाळायची नाही काय लगेच तात्काळ सोनाराला फासावर लटकवा अन्यथा तुम्हाला तीच शिक्षा दिली जाईल हँगमन सेज अ थाउजंड अपोलॉईज ओ ग्रेट किंग बट धिस नोज डज नॉट फिट द गोल्ड स्मिथ नेक इट इज टू लूज जल्लाद आपल्या हातामध्ये फास धरून राजाला उत्तर देतोय की महाराज हा फास सोनाराच्या गळ्यामध्ये बसत नाही तो फार ढिला होतोय किंग सैज इट अराउंड एव्हरी वन्स स्नेक हियर अँड सी हू विल फिट दोज एव्हर हॅज अ नेक ऑफ द साईज ऑफ द नूज मस्ट बी हँग राजानी रागाने सांगितले या दरबारामध्ये हजर असलेल्यांपैकी ज्याच्या मानेमध्ये हा फास्ट फिट बसेल त्याला फाशी दिल्याच गेली पाहिजे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रजेपैकी कुणाच्या मानेत हा फास्ट फिट्ट बसतो याचा शोध जल्लात घेऊ लागला एका शिष्याच्या मानेत तो फास्ट फिट्ट बसला हँग मनसेज ए hey, हायनेस इट फिट्स एट लास्ट डिसिपल सेज बट भट जल्लाद म्हणतोय महाराज सापडला सापडला एक सापडला त्या शिष्याच्या गळ्यात फास टाकत जल्लात राजाला उत्तर देतोय शिष्य म्हणतोय पण पण किंग सेज ए जस्टिस एट लास्टेंग टेकिंग टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले राजा म्हणाला ए hey, शेवटी न्याय मिळाला याला उशीर न करता फासावर चढवा सुरक्षा रक्षक व जल्लाद या शिष्याला फासाकडे जबरदस्तीने नेतात किंग जस्टिस डिले इज जस्टिस डिनाइड अंधेर नगरी प्राईड इट सेल्फ ऑन प्रॉम्प्ट एक्शन अवर अॅक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स राजा म्हणाला न्यायदानाला उशीर करणे म्हणजे न्याय नाकारणे होय तात्काळ कृती करण्याचा अंधेर नगरीचा अभिमान आहे आपली कृती आपल्या शब्दांपेक्षा जास्त बोलकी आहे मोठ्या गोंगाटामध्ये फासाकडे गेलेले सगळे परत येतात त्यांच्या सोबत एक वयस्क व्यक्ती असते किंग सेज वॉट वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ द स्ट्रेंजर अलाइव्ह यू अँड हु इज धिस मॅन राजेने विचारले काय झाले तुम्ही सर्वजण याला जिवंत घेऊन इथे का आले आहेत व हा माणूस कोण आहे पहिला पहारेकरी सांगतोय फर्स्ट गार्ड सेज आय बेग युअर पार्डन युअर हायनेस बट वी आर कन्फ्यूज इन डीड

वि थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच ए ड्रास्टिक डेथ विलिंगली दुसरा कार्ड सांगतोय की सुरुवातीला आम्हाला असे वाटले की या म्हाताऱ्या माणसाचे मानसिक संतुलन बिघडले आहे कोणता विवेकी माणूस अशा प्रकारच्या कठोर शिक्षेची किंवा स्वतःच्या मरणाची अपेक्षा करेल सेज सेज ओ नोबल किंग यू आर मोस्ट जनरस बी काइंड अँड अलो मी टू बी हँग इन प्लेस ऑफ माय डिसिपल आय बेग ऑफ यू ऋषी महाराजाला म्हणाला हे महाराज हे महान महाराज तुम्ही उदार आहात दया करा व माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावर लटकवण्याची आज्ञा द्या मी तुम्हाला भीक मागतोय किंग सेज वॉट अ स्ट्रेंज अपील

नको मी सांगणार नाही किंग सेज आय डिमांड अँड एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसिपल राजा म्हणतोय मला त्याचे स्पष्टीकरण केल्याशिवाय मी तुम्हाला तुमच्या शिष्याच्या जागेवर फासावर लटकू देणार नाही सेज यू सी इट हॅज बीन प्रिडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफेट्स अँड नो नो आय शुडंट से धीस ऋषी सांगतायत तुम्ही बघा एक महान अभ्यासकाने असे भाकीत वर्तविले आहे की नाही मी हे सांगणार नाही किंग सेज स्पीक आउट एट वन्स और युअर डिसिपल विल बी हँग राजा म्हणतात की पटकन सांग नाहीतर तर तुझ्या शिष्याला फासावर लटकवतोय सेज Says the, the great prophets have foretold that one who will be hanged on this day in this kingdom shall shall become the next king and conquer many more nations. I want to become the next great king, your majesty and uh, Regain our great country. I will go down in history as a famous royal monarch. The further generations will read about me and my greatness of millennium to come. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. So do grant me this favor, O king. लेट मी डाय ऍट द गॅलोज टुडे ऋषी सांगतायत एक महान व्यक्तीने एक भाकीत व्यक्त केले आजच्या दिवशी या राज्यामध्ये ज्या व्यक्तीला फासावर लटकवले जाईल ती व्यक्ती या राज्याच्या भावी राजा बनेल व अधिकाधिक देश जिंकेल मला भावी राजा होण्याची इच्छा आहे या महान देशाचा सम्राट म्हणून माझी इतिहासामध्ये नोंद व्हावी ही माझी इच्छा आहे जेणेकरून येणाऱ्या पिढ्या माझ्या महानतेबद्दल वर्षानुवर्षे इतिहासाच्या रूपामध्ये मला वाचतील मला आठवणीमध्ये ठेवतील मी ऋषी म्हणून मला इतकी प्रसिद्धी मिळणे शक्य नाही मी एकांतवासीच राहील केवळ एक ऋषी म्हणून मला जास्त प्रसिद्धी मिळणार नाही म्हणून तुम्ही मला आज मरणाची मुभा द्या किंग सेज द नेक्स्ट किंग अँड धीस किंगडम विल एक्सपांड ग्लोरी ऑफ मिलेनियम्स टू कम why no one but i should be entitled to this privilege guards take me to Gallow and hang me at once without any delay hurry up don't waste time what a wonderful fate in my next life a king once again goodbye world see you again raja manto Hmm, pursa raja Vahe raja विस्तारले जाणार येणाऱ्या काळामध्ये गौरव मग दुसऱ्याने का मीच याचा फायदा का घेऊ नये शिपायांनो मला फासावर घेऊन चला कुठलाही उशीर न करता मला पटकन फासावर लटकवा पुढील जीवनात काय सुंदर माझे भाग्य असणार पुन्हा एकदा मी राजा या जगाला मी गुडबाय करतोय पुन्हा भेटू पुढच्या जन्मामध्ये या ठिकाणी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ब्लेम गेम फ्लो चार्ट असं त्या ऍक्टिव्हिटीला नाव दिलेलं आहे हु इज ब्लेमिंग हु डज ही ब्लेम फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट पर्सन हु इज ब्लेमिंग थीफ हु डज ही ब्लेम ओनर ऑफ द हाऊस फॉर व्हॉट डज ही ब्लेम द पर्सन ऑर दॅट पर्सन for not constructing a strong wall who is blaming owner of the house that is merchant who does he blame bricklayer for what for careless building a weak wall who is blaming bricklayer who does he blame mortar maker for what for mixing too much water in mortar हु इज ब्लेमिंग मोर्टार मेकर हुडझ ही ब्लेम पॉटर फॉर व्हॉट फॉर मेकिंग अ डिफेक्टिव पॉट विथ अ लार्ज माउथ हु इज ब्लेमिंग पॉटर हु झ ही ब्लेम मनी लेंडर्स डॉटर फॉर व्हॉट फॉर डिस्टर्बिंग हिम विथ अ ट्विंकलिंग ऑफ एंकलेटस हु इज ब्लेमिंग मनी लेंडर्स डॉटर हु अज ही ब्लेम गोल्ड स्मिथ फॉर व्हॉट फॉर डिले इन द डिलिव्हरी ऑफ हर ऑर्नामेंट हु ब्लेमिंग गोल्ड स्मिथ हु डज ही ब्लेम किंग फॉर व्हॉट डज ही ब्लेम द पर्सन फॉर गिव्हिंग ऑर्डर टू सेट असाइड ऑल अदर वर्ड टू मेक द क्वीन्स ऑर्नामेंट अशा पद्धतीने हा ब्लेम गेम फ्लो चार्ट आपल्याला सोडवायचा आहे आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने मी आपणास ही ऍक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये या, मदे या सोबतच आपण अपले या नाटकाचं मराठी सुद्धा या ठिकाणी बघितलं आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा गरजू मित्रांना शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या एसआर इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच हा व्हिडिओ चालू केल्यानंतर त्या खाली दिसणाऱ्या लाल अक्षरामध्ये दिसणाऱ्या सबस्क्राईब या अक्षरांना स्पर्श करून माझ्या एसआरस इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज सहज आपल्या मोबाईल फोनवर मिळवा थँक्यू